मित्रांनो नमस्कार, स्टडी सेवन या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे. आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी याचा एक पेपर बघितला होता, ज्यामध्ये आपण जवळपास 41 प्रश्न घेतलेले होते. तर त्या पुढचे प्रश्न आपण लगेच यामध्ये सुरू करणार आहोत. तर 42व्या प्रश्नापासून आपण पुन्हा गणित घेणार आहोत. तर या आधीचा जो व्हिडिओ आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. चला सुरुवात करूया. तर यामध्ये आता 42वा प्रश्न आपण बघणार आहोत. तर बघा, ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या क्रमांकावर येणारी समसंख्या आपल्याला लिहायची आहे. तर बघा, हे खाली ऑप्शन दिलेले आहे. तर सोपं असं आहे की आपल्याला 41चा पाढा सरळ सरळ लिहायचा आहे आणि त्यामध्ये चौथ्या क्रमांकाची समसंख्या आपल्याला काढायची आहे. तर 41चा पाढा 41 दोन्ही 82 143 123, ठीक आहे. आता असा तुम्हाला 8 पर्यंत पाढा लिहावा लागेल, कारण हे जे दुसऱ्या क्रमांकाची आहे हे समसंख्या आहे, मग तिसऱ्या क्रमांकाची हे विषम येणार, मग चौथ्या क्रमांकाची बघा हे पहिल्या क्रमांकाची विषम आहे, दुसऱ्या क्रमांकाची सम आहे, मग परत विषम परत सम, त्याच्यामुळे आपल्याला चौथ्या क्रमांकाची पाहिजे, म्हणजे 1 2 5 6 7 8, म्हणजे हे 1 2 3 4, म्हणजे 8व्या क्रमांकाची जी काही संख्या असेल ती सम असणार आहे. म्हणून आपण 41 8 किती होणार, तर 8 × 8 = 32, 328 होणार. 41 8 328, आणि हे चौथ्या क्रमांकाची समसंख्या आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे असेल याचं उत्तर. त्यानंतर आता 43वा प्रश्न बघा. यामध्ये दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू आपल्याला 1.5 सेंटीमीटर दिलेली आहे. तर त्या आकृतीची परिमिती आपल्याला काढायचा आहे. आता परिमिती म्हणजे काय, तर बाहेरच्या जे बाजू असते त्या सर्व यांची बेरीज करावी लागते आपल्याला. मग सर्व हे जे बाजू आहे त्याची बेरीज करू आणि गुणिले 1.5 करू. बघा, आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24, म्हणजे बाहेरच्या जे बाजू आहे ते किती आहे, 24. आणि या चौरसाची जे प्रत्येक बाजू आहे ती आहे 1.5, म्हणजे 1.5, तर गुणिले करा लागेल 1.5 आपल्याला, ठीक आहे. तर 1.5 असं लिहा, किंवा मग 1.5 म्हणजे 3/2 असंही तुम्ही लिहू शकता. मग याचं जर आपण हे सोडवलं तर हे येणार 12 × 12 = 36, तर हे येणार 36 सेंटीमीटर. तर 36 सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक 4 हे आहे याचं उत्तर, ठीक आहे. त्यानंतर आता 44वा प्रश्न बघा. यामध्ये 169 हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या 1 अंकी व 2 अंकी एकूण वर्गसंख्या, वर्गसंख्या कोणत्या, तर 1 चा वर्ग 1, ठीक आहे, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, हे सर्व वर्गसंख्या आपल्याला 2 अंकीपर्यंत 1 अंकी आणि 2 अंकी लिहायचे आहे. 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. तर 100 हे 3 अंकी आहे. मग आपल्याला काय म्हटलंय, फक्त 1 अंकी व 2 अंकी, ठीक आहे. तर 1 अंकी व 2 अंकी आपण इथे घेतलेले आहे. तर आपल्याला म्हटलंय 169 हे अंक कोणत्याही स्थानी, तर बघा इथे 1 आलेला आहे, 169 पाहिजे आपल्याला, इथे 9 आहे, इथे 16 आहे, ठीक आहे, त्यानंतर इथे पण 6 आहे, इथे 9 आहे, त्यानंतर इथे 6 आहे, इथे 1 आहे, ठीक आहे. तर अशा संख्या बघा, म्हणजे हे जे वर्गसंख्या आहे सर्व, हे कोणती संख्या चालते, फक्त यामध्ये 169 यापैकी कोणता तरी एक अंक किंवा 2 3 सगळे अंक असले तरी चालते, म्हणजे 2 अंकी आहे त्याच्यामुळे 1 किंवा 2 अंक येणार आहे यामध्ये, ठीक आहे. तर ज्यामध्ये हे अंक आहे ते संख्या आपण सिलेक्ट करायच्या आणि मोजायच्या. बघा, इथे 1 आहे 9 आहे 1 आणि 6 आहे, इथे 6 आले 9 आले इथे 6 इथे 1 आहे, म्हणजे हे सर्व असे किती संख्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 आहे, ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे असेल याचं उत्तर, ठीक आहे. त्यानंतरचा आता प्रश्न बघू, 45वा प्रश्न बघा. दर साल दर शेकडा 10 दराने 3000 रुपयाच्या मुदलावर
तीन वर्षाचे सरळ व्याज बघा, तर 10% म्हणजे आपल्याला तोंडी काढता येते, किती आहे मुद्दल 3,000, 10% म्हणजे शेवटचा एक शून्य सोळाचा उरले 300, ते 300 रुपये जे आहे हे एका वर्षाचे होणार, आणि 3 वर्षाचे म्हटलं तर गुणिले 3 किंवा 300 300 300 900, म्हणजे सरळ इथं व्याज किती होणार आहे 900 रुपये, हे ह्याच उत्तर असेल. किंवा मग त्याचा एक फॉर्म्युला असतो, मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100, म्हणजे याच्यावरून आपल्याला सरळ व्याज काढता येते. जसं की आता 3,000 गुणिले दर किती आहे 10, मुदत किती आहे 3 वर्ष, आणि भागिले इथं 100, यावरूनही सरळ व्याज आपल्याला इथे काढता येते, हे 300 आणि हे 900 रुपये. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं काढता येईल. त्यानंतर आता 46वा प्रश्न बघू आपण. तर हा प्रश्न बघा 46 नंबरचा. तर यामध्ये बघा, खालीलपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो. ठीक आहे, तर इथे बघा सगळे डबे मोजायचे, किती आहे चौरस सगळे जे आहे 16 आहे, आणि 16 पैकी रेखांकित किती आहे 4 आहे. याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर हे किती होणार, 4 × 4 4 × 16, म्हणजे हे होणार 1/4. तर याचं किती आलं 1/4. तसंच आता हे आपल्याला मोजायचं आहे, सगळे जे चौकोन आहे, सर्वप्रथम हे जे इथे त्रिकोण दिलेले आहे पण सर्व सारख्या साईजचे पाहिजे, कमी जास्त असेल तर ते आपल्याला डिवाइड करावं लागेल, इथं 3 मध्ये दिलेलं आहे. तर हे मोजून घ्या 1 2 3 4, तर हे सर्व 4 आहे, त्यापैकी जे रेखांकित आहे ते आहे 2, आणि याला संक्षिप्त रूप जर दिलं तर 1/2 होणार आहे, 2 × 2 × 4, याचं आलं 1/2. त्यानंतर आता हे बघा, इथे बघा हे आणि हे, त्यानंतर हे जे इथे एक त्रिकोण दिलेलं हे मोठं आहे, त्याच्यामुळे याला आपल्याला डिवाइड म्हणजे सर्व सारखे पहिले करून घ्यावं लागेल. या आधीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्येही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते सारखे घेऊन घेऊ. आता सर्व सारखे झाले, आता मोजा सर्व किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8, सर्व किती आहे 8, त्यापैकी आता रेखांकित किती आहे 1 आणि 2, याला संक्षिप्त रूप दिलं तर हे होणार 1/4. ठीक आहे, हे झालं 1/4. त्यानंतर हे बघा, हे सर्व आता सारखे आहे, मोजून घ्या 1 2 3 4 5 6, आणि हे 12, टोटल किती आहे 12, आणि त्यापैकी रेखांकित किती आहे 3, याला संक्षिप्त रूप द्या तर हे होणार आहे 1/4. आता तुम्ही बघा वेगळा कोणता दिसते, इथे आहे 1/4, इथे 1/4, इथे आहे 1/4, इथं मात्र 1/2 आहे, म्हणजे याचं जे वेगळा दिसणारा जो अपूर्णांक आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, हे असेल याचं उत्तर. त्यानंतर आता 47वा प्रश्न बघा. यामध्ये जर आता तुम्ही बघितलं तर 1,000 रुपयाची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा मिळेल. तर आपल्याला 1,000 रुपयावर याचे 30% तुम्हाला काढावं लागेल. ठीक आहे, म्हणजे 1,000 रुपयाचे 30%, तर हे शून्य कॅन्सल, आणि हे होणार आहे 300 रुपये. किती होणार आहे 300 रुपये नफा, म्हणजे 47चं जे उत्तर येईल ते ऑप्शन क्रमांक 3, 300 रुपये. त्यानंतर आता हे 48वा प्रश्न बघा. लोकेश व रोशन एका कंपनीत काम करीत होते, रोशनला 1 महिन्याचा पगार 15,500 रुपये व लोकेशला, रोशनला किती आहे 15,500 आणि लोकेशला किती आहे 17,500. तर आपण लोकेश, लोकेशचा पगार किती आहे 17,500, कसे लिहित असते 17,500, तर 17,750, याला 17,500 म्हणतात. ठीक आहे, आणि त्यानंतर रोशनचा पगार किती आहे, रोशनचा पगार आहे 15,500, म्हणजे 15,500, हे झाला रोशनचा. आता रोशन आणि लोकेशचा पगार आपण इथे लिहिलेला आहे, तर त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा किती जास्त मिळाले, म्हणजे लोकेशचा पगार जास्त आहे आणि रोशनचा कमी आहे, तर याला किती जास्त आहे हे आपल्याला याची वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी करा, तर इथं उरणार 50, इथं उरणार 2, इथं उरणार 2, म्हणजे किती झाले 2,250. आता 2,250 असं इथे ऑप्शन आहे का बघा, 2,250 पाहिजे, इथं 50 म्हटलं, हे होणार नाही. तर मग हे 2,250 दिलं नाही, पण 2,250, याला 2,250ही म्हणतात, हे मात्र ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 1, हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 49. तर 49 आपण बघू. 2 खांबाची उंची अनुक्रमे 117 व 105 सेमी आहे,
दोन्ही सेमी सेमी मध्येच आहे. जर दोन खांब एकमेकांना जोडून एक खांब तयार केला तर त्या खांबाची उंची किती होईल? तर सरळ सरळ आपल्याला या दोन्ही याची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. ठीक आहे, याची आपण बेरीज केली. 7 आणि 5 = 12, हाताला 1, हे झाले 2 2, म्हणजे 222 सेमी. आता 222 सेमी उत्तर बघा, 222 इथं आहे पण इथं मीटर आहे. चुकीनं जर हे तुमचं लिहिलं उत्तर तुम्ही तर हे चूक होणार. ठीक आहे, तर 222 सेमी असं उत्तरच नाही आहे यामध्ये, पण मीटरमध्ये दिलेलं आहे. तर मग ह्याला जर मीटरमध्ये करायचं असेल तर 2 पॉईंट म्हणजे 100 ने याला भाग द्यावा लागेल, कारण 100 सेंटीमीटरचा किती होतो 1 मीटर. मग 2.22 मीटर असं उत्तर येईल. हे बघा ऑप्शन क्रमांक 4 हे असेल याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतरचा आता प्रश्न बघा, ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतरचा आता एक प्रश्न बघा, इथे 50 व 51 असे दोन इथं प्रश्न दिलेले आहे या माहितीच्या आधारे. तर इथे वाद्याची इथं हे कॉलम दिलेलं आहे आणि इथं विद्यार्थी दिलेले आहे. बघा एक चित्र, इथं प्रमाण दिलेलं आहे, हे प्रमाण फार महत्वाचं असते. एक चित्र म्हणजे किती? 10 विद्यार्थी. म्हणजे हे जर एक चित्र म्हटलं, हे जर 10, 20, 30, 40, 50, 60, म्हणजे तबला वाजवणारे किती आहे? मग हे 6 × 10 = 60, तर 60 आहे. ओके, हार्मोनियमचे 30 आहे, बासरीचे 20, गिटार वाजवणारे 50. समजलं प्रमाण? तर आता प्रश्न काय, इथं एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहे, एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहे. मग सर्व मोजा आता, कारण सर्व वाद्य आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 16 आहेत हे चित्र, आणि एक चित्र आहे 10 विद्यार्थ्याचं, म्हणजे हे होणार आहे 160. एकूण विद्यार्थी किती आहे? 160, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतरचा एक प्रश्न याच्यावरच आहे. बघा कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहे? तर इथं कमी कोणतं दिसते? हे बासरी दिसत आहे, इथं 20 विद्यार्थी दिसत आहे. बासरी वाजवणारे किंवा शिकणारे विद्यार्थी फार कमी आहे, तर मग याचं उत्तर येणार 1. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 10 ते 11 प्रश्न बघितलेले आहे. आणखी यानंतरचा पण पुन्हा भाग येईल या व्हिडिओ नंतर. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल बघत राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.